हो काय आवडलं हिच्या आवाजात तुम्हाला? खरेपणा. ओके सो एक नो एक येस, तिसरा जर का येस आला सो यू आर सिलेक्टेड. सो व्हॉट डू यू थिंक, तुम्हाला काय वाटतं? शी इज नॉट अ गुड सिंगर राईट? हो या झालं, दोन नो बोलले आणि एक येस, सो यू मे गो प्लीज. निघा. मी तिला हो म्हणालो एक एडी. दोन येस आणि एक नो झालं. पवनी, यू आर सिलेक्टेड फॉर द नेक्स्ट राउंड. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू सर. Alright, congrats. Thank you, ma'am. Abhinandan. Thank you. मला माहित होत पावनी, थँक यू सो मच यार. आपण जिंकलो. येस येस. हे एव्हरीबडी, लवकर या लवकर. सॉलिड गुड न्यूज आहे. पुणे सिंगिंग स्टार या कॉम्पिटिशन मध्ये आपली एक्स एम्प्लॉई म्हणजेच पावनी राज्याध्यक्ष सिलेक्ट झालेली आहे. कमाल आहे, केडी सर जज असताना पावनी सिलेक्ट झाली. अरे येही तो कमाल आहे, टॅलेंट कधीही लपून राहत नाही. आणि केडी सर आपले टॅलेंटचे चाहते, ते टॅलेंट कधी मरून देणार नाहीत. सो एनिवेज हे सगळं सोडा, घ्या मिठाई, खा पेढे, खा मज्जा करा. हे घ्या पेढा. मी उगाच जजेसला शिव्या घालतोय. माझीच माणसं पाठीत खंजर खुपसत आहेत. काय खुश आहेस? हा ही ही मिठाई वाटतोयस तू? हा काय माझ्याच पगारावरती जगतोयस आणि माझीच हार सेलिब्रेट करतोस? बेईमान, सगळेच बेईमान आहात तुम्ही. हे गप. हा सेलिब्रेट करतोय. सेलिब्रेट करायचं ना, मग तिच्या घरी जाऊन सेलिब्रेट कर. बेईमान, कोण बेईमानी करते जगाला कळले. ए कोण आहेस तू? हा कोणाशी बोलतोय कळते का? एका बेईमानाशी, ज्याने आपल्या कलेशी बेईमानी केली आहे. पावनीचा आवाज चांगला आहे, ती उत्तम गाणं गाते, ती सिलेक्ट ठेवू शकत होती, पण तू तिला बडबडत राहिलास, डिफोकस करण्याचा प्रयत्न करत राहिलास. का? कारण तुझ्यातला कलाकार बेईमान झालाय. अच्छा, म्हणजे तू वकील आणलास तर? नवरा आहे माझा, आणि कधी कधी वकील पण खोट बोलतात, पण हा आता जे बोलतोय ते खरं आहे.
कला माझं पॅशन आहे, म्युझिक इज माय लाईफ असं म्हणत होता ना तुम्ही? आज तुमच्या इगोने तुमच्या कलेला मारलंय. ए हॅलो, फर्स्ट राऊंड जिंकली आहेस, इतका मास करू नकोस, कळलं? फायनल पर्यंत पोहोचणार नाहीयेस तू, कळलं ना? आणि बाय द वे, माझ्या ऑफिस मध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही. आउट आउट. हे हळू, आवाज चढवायचा नाही. इथे काय मुक्कामाला आलो नाही मी, दोन कामांसाठी आलोय. सगळ्यात पहिलं काम तुम्हाला, तुला थँक्स म्हणायचं होतं. थँक्स की तू हिला कामावरून काढलंस, त्यामुळे ती कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकली. सो थँक यू सो मच. आणि दुसरं महत्वाचं काम, बायकांशी कसं बोलायचं यावर जरा मला तुझ्याशी परिसंवाद करायचा आहे. ग्रेट. आधी वकील, आता काय बॉडीगार्ड? हा काय करणार आहेस रे? हा मारणार आहेस मला? चल मार, चल चल मार ना. योग्य वेळी तयारी करेन. पण आधी तुझ्यातला इगो मारेस. बायकांना बोलतोस तू, पावनीला काय बडबडलास? हा पावनी, तुझ्या हाईट पेक्षा आणि लायकी पेक्षा जास्त बोलतेस तू. मला विकत घेणे तर सोडूनच दे, धुळीची किंमत नाहीये तुझी. कधी प्रयत्न तर करून बघ, तू तुझा नवरा दोघांना संपवून टाकेन. केडी म्हणतात मला, हे चॅलेंज आहे. समोर उभी राहू नकोस, निक. अरे तू निक. हे असं बोलतात बायकांशी? तुला काय पुरुषार्थ वाटतो? असा कसा रे पुरुष तू? अरे बायकांवर आवाज चढवतोस, तुला लाज वाटली पाहिजे तुझ्या या पुरुषार्थाची आणि असा पुरुष असण्याची. आता उरला तुझ्यातला कलाकार, त्याला तर माझी पावनेच हरवेल, हे तू लिहून घे. तू आज ज्या कॉम्पिटिशनचा जज आहेस ना, त्या स्पर्धेत माझी पावनी तुला हरवेल सगळ्यांच्या समोर. त्या स्टेजवर ती उत्तम गाणं गाईल, लोकांची वाहवा मिळवेल, पुढची स्पर्धा जिंकेल. तुला काय करायचं ना, घे करून. तुला काय अडवायचं अडवून घे. तुला काय फॅसिलिटी करायची ना, करून दाखव. या सगळ्याला ती पुरून उरेल हे तू लक्षात ठेव, आणि हे माझं चॅलेंज आहे. आणि तिसरी गोष्ट, डोक्यात पक्की फिट कर, इथून पुढे हिला तुझी गरज पडणार नाहीये, तुला हिची गरज पडेल. सो केडी बी रेडी. आणि यानंतरही जर तू उरलास तर पुढे मी पुरेन तुला, हे लक्षात ठेव. तो मिस्टर क्षितिज व्हॉट एव्हर. चल पावनी. सर प्लीज, दिस इज द राईट टाईम. प्लीज घरच्यांना सगळं सांगून टाका आता आणि ऍडमिट व्हा. वी नीड टू स्टार्ट अग्रेसिव्ह ट्रीटमेंट. नाही डॉक्टर,
जोपर्यंत मला हे झेपतंय तोपर्यंत मी खरी सांगणार नाही. मला ते प्रशस्त वाटत नाही. आता त्या दिवशीचं पहा ना, तुम्ही मला इंजेक्शन दिलं, पडून राहायला सांगितलं, म्हणाल येईल, पण नाही तुम्ही गेल्यानंतर मी इथं निघालो, शेवटी घरीच पोचलो ना, अगदी व्यवस्थित कपडे बदलून झोपून गेलो. आता हा प्रवास काही मला आठवत नाही आहे, पण तुम्हीच केला असणार ना, माझ्यासाठी हे कोण दुसरं करणार आहे का? मीच माझं केलं असणार बरोबर ना? हा येस ऑफकोर्स. म्हणजे त्या दिवशी तुम्ही अचानक इथून गायब झालात, पण तुम्ही स्वतःच घरी गेलात आणि तुम्हीच तर चेंज केलं असणार ना. म्हणजे काय आहे ना, कधी कधी सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण बऱ्याच गोष्टी करतो आणि नंतर त्या आपल्याला आठवत नाही. तुम्ही मला हे सांगितलं ऐकून बरं वाटलं. काय ना, मनामध्ये एक संशय होता की कोणाला काही कळलं तर नाही, पण आता तुम्ही सांगितलं दडपण दूर झालं, जरा हलकं वाटत. इट्स ओके, तुम्ही आता आराम करा. पावनी, मंदिरात गेल्यावर किती छान वाटत, प्रसन्न वाटत, है ना? देवाकडे इतकं काय मागत होतास रे? मागण्यासारखं बरंच काय होत, पण जे मागायचं तेच मागितलं. माझ्यासाठी माझं गाणं अजून छान होऊ दे, मला सक्सेस मिळू दे, माझं नाव छान होऊ दे, हेच मागितलंस ना? शुभम नको रे इतकं ओझं लादूस, मी नाही आहे तेवढ्या लायकीचे, मला नाही जमणार इतकं छान गायला, आणि मला खरंच असं वाटतं की मी तुझं स्वप्न नाही पूर्ण करू शकणार, आणि जर ते स्वप्न पूर्ण नाही झालं तर माझं सोड, मला तुला होणारा त्रास नाही बघवणार. काय बोलतेस तू पावनी, आज ऑडिशन राऊंड मध्ये किती छान गायलीस तू, ते इथे केळीच्या नाकवाटीत चून एवढं सगळं केलंय यार पावनी, प्लीज तू आता नाही म्हणू नकोस. आता जर तू गायली नाहीस ना बॉस, मग मला वाईट वाटेल. तू समजून का घेत नाहीये शुभम, इथे एवढे चांगले चांगले सिंगर्स येतात, प्रोफेशनल सिंगर्स, शिकलेले असतात ते सगळे, तरी सुद्धा सगळ्यांनाच या क्षेत्रात नाव नाही मिळत ना. अरे सिरियसली, मी तर शिकले पण नाहीये, आज किती घाबरत घाबरत गायले ना माझं, मला माहितीये कशी बशी सिलेक्ट झालीये मी, पण प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही ना शुभम. त्या सगळ्यात महत्वाचा इशू आहे पैशांचा, एवढे पैसे कसे आणायचे, घर कसं चालवायचं, नोकरी सोडली आहे मी, तुझ्या कामाचं अजून चालू आहे, किती दिवस बाबांच्या जीवावर जगणार होत आपण, प्रसादची शाळा आहे, घरातल्या सामानापासूनची सगळी तयारी आहे, आपण तर काहीच करत नाही आहोत. मी पण प्लीज शुभम, मला माहितीये तू प्रयत्न करतोयस, पण यश काही लगेच उद्या मिळणार नाहीये ना, आपल्याला प्रयत्न तर करावेच लागणार शुभम. महिन्यापेक्षा जास्त झालं आपण पुण्यात शिफ्ट होऊन, अजून स्ट्रगल चालूच आहे आपलं, आणि रोज ते आत्ताची बोलणी खा, रोज तेच स्ट्रगल, रोज तेच तेच करा, आणि तरी सुद्धा हाताला काही लागत नाहीये, सेव्हिंग करा. बस लेक्चररची मुलगी किती बोलतेस यार, बका बका बका, लेक्चर देणं सुरू तुझं, जास्त बोलायचं नाही. मी सांगतो तू उत्तम गातेस आणि तू उत्तम गाणारेस, तू स्पर्धा जिंकणारेस, दॅट्स इट. आणि महत्वाची गोष्ट, जी का आपली कंडिशन आहे ना, ती मला पण माहिती आहे, माझेही प्रयत्न चाललेत. इनफॅक्ट माझी एक इच्छा होती, ती इच्छा पूर्ण करण्याचा मी खूप प्रयत्न केला, प्रॉपर प्लॅनिंग केलं त्यासाठीचं, आणि आता ती इच्छा पूर्ण होणार आहे, जवळजवळ ते काम झालंय. फक्त मी म्हटलं की आपण नंतर घरच्यांना सांगू. हो ए, आत्ता सांग ना प्लीज प्लीज, गुड न्यूज आहे. हां ठीक आहे, एक काम कर, मग तू मला ती आत्ता नको सांगूस, घरीच सांग सगळ्यांसमोर, म्हणजे मग इथून ते घरी जाईपर्यंत मी आनंदातच राहील, की आपल्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळणार आहे. ओके अवघडे.
मैं कम इन सर आइए आते सर तुम्ही मला बोलावलं अभी आय एम रिअली सॉरी यार काल मी तुला नको नको ते बोललो माय मिस्टेक आय एम सॉरी फॉर दॅट खरं तर मी माझा सगळा राग तुझ्यावरती काढला सर प्लीज मला बोलू दे पण तुम्ही पण खूप चुकीचे वागलात माझ्यासोबत एखादी मुलगी माझा अपमान करते ती सिलेक्ट होते कॉम्पिटिशनमध्ये आणि तुम्ही पेडे वाटता हां मग ह्यावरूनच कळतं ना की तुम्ही किती लॉयल आहेत तुमच्या बॉससोबत तो शुभम तिचा नवरा कसा बोलला ऐकलं ना तू माझ्याशी आणि तरीसुद्धा मीच चुकीचा आहे का सांग ना एनिवेज पण आता मला असं वाटतं की पावनी कॉम्पिटिशन जिंकू नये सर यू हॅड इट राईट माय फ्रेंड मला खरंच असं वाटतं की पावनी ही कॉम्पिटिशन जिंकू नये एका बाईमुळे मी हरता कामा नये तुला ही नोकरी टिकवायची आहे ना तुला प्रमोशन हवं आहे ना हवंय ना सांग ना येस सर माझं एक काम कर करावं लागेल मित्रा सर कोणतं काम सर तो शुभम पावनीचा स्ट्रेंथ आहे त्याच्यामुळे ती कॉन्फिडेंटली गात होते ही इज अ बॅकबोन आणि मला तो बॅकबोन तोडायचा आहे म्हणून हे सगळं वन्स अगेन सॉरी माय फ्रेंड कंटाळले रे बाबा कंटाळले जा तुझ्या जावयाला प्रदीपा मानलं तुला खरंच मानलं आधीच घर जाऊ त्यात नोकरी नाही आणि तरी तू त्याला पोचतोयस त्या शुभमला काय तर म्हणे बिझनेस करायचा हा आणि बिझनेस बोललं तर राग येईल पण बिझनेस करायला डोकं लागतं डोकं ते ना तुझ्या मुलीत ना त्या वयात कुंडताई बर बाबा बसते गप्प मी गप्पा बसते तूही गप्पा बस जाऊ दे मरू दे ना काय चाळे करायचे ते करू देता दोघांना काय तर म्हणे बायकोला म्हणतोय गायिका बन अरे शक्य आहे का बोललं तर राग येईल पण आपल्या घराण्यात कुणी गाणं गायलंय का कधी तर पाहुणी कसं गाणं गाणार सांग पाहू तू यात पाहुणीची बिचारीची काही चूक नाही नवरा चढवतोय ती काय करणार बरोबर बोलताय माय डिअर सासूबा तुम्ही बरोबर बोलताय म्हणजे काय लहान तोंडी मोठा घास घेतोय पण हे गाणं वगैरे आपलं काम नाहीये हो आता आम्ही जातो ना हॉटेलमध्ये बघतो तिथे कोणी ऐकत नसतो त्यांना कोणी ऐकत नसतो सगळे आपापल्या तंद्रीत असतात खाण्याच्या मामा त्यापेक्षा तू शुभम आणि पावनीला नोकरी करायला सांग ना हा नाही म्हणजे ही असं म्हणते की हे दोघं जर असंच करत राहिले ना तर तुमचं नाव मातीत मिळेल ना पटवर्धनचं करेस कर हो साहेब काय झालं शुभम राजा तो शेतच राहतो का हो त्याच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आहे कंप्लेंट चोरीची चोरीचीच असणार कंप्लेंट बाप रे बोललं तर राग येईल पण प्रदीप आधी घरात चोऱ्या करत होता आता बाहेरही चोऱ्या करायला लागला बोललं तर राग येईल पण तुले बघ बघ जावयाचे प्रताप बघ काय दिवे लावलेत ते
कुंदताई थोडा वेळ शांत बसतेस का? इन्स्पेक्टर साहेब काय झालं ते मला जरा सांगाल का? क्षितिज दीक्षितच्या ऑफिसमध्ये घुसून त्याच्या असिस्टंटवर जीवघेण हल्ला गेलाय. आप मर्डरचे केस आहे त्याच्यावर. नमस्कार प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. असाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.